फ्रेंड्स कसे आहात? माझं हे फर्स्ट लाईव्ह स्ट्रीमिंग असणार आहे, तुमच्या सहयोगाची अपेक्षा आहे. जास्तच माहिती झालं. आज आपण मी असा विचार केला आहे की मी जे गेम्स खेळते ते मी तुमच्यासोबत खेळत जाईन आणि नवीन नवीन गेम आपण एक्सप्लोर करत जाईन. कारण खूप सारे गेम्स असतात जे फक्त आपल्याला ॲडव्हर्टाईज दिसते पण आपण ते विचार करतो अरे हा कसा असेल काय असेल, तर आपण इथे एक्सप्लोर करत जाऊ की ते गेम्स कसे आहेत, ते खेळल्याने काय मजा येते की नाही ते आपण सोबतच अनुभवूया. ठीक आहे, आता आज मी जो गेम निवडला आहे तो आहे ग्रँड हॉटेल मॅनिया. याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की इकडे लेफ्ट साईडला आणि राईट साईडला आपल्याला वेगळेवेगळे लोकं दिसत आहेत, टुरिस्ट दिसत आहे आणि खूप सारे लोकंही दिसत आहेत. एक वेटर दिसतो आहे लेफ्टला, एक रिसेप्शनिस्ट दिसते, इकडे टुरिस्ट दिसत आहे आणि काही खडूस खडूस आंटीज पण दिसत आहे. तर बघूया आपण प्रोग्रेस करू तसं कळेलच. सुरू करूया. इथे आहे चेक इन, चेक गेस्ट इन टू. आपल्याला दोन गेस्ट करायचे आहेत ह्या टास्कमध्ये. ही आहे मोनिका, आवर हॉटेल इज अबाउट फर्स्ट गेस्ट. ओके, त्यात आपल्याला शिकवतील पहिल्यांदा चेक इन कसं करायचं, त्याच्या हिशोबाने आपण चेक इन करू. ओके, गेस्टवर क्लिक करायचं, रूम सिलेक्ट करायची आणि गेस्ट चेक इन झाला. सो आपलं याच्यात टास्क आहे की आपल्याला दोन लोकांना चेक इन करायचं. फर्स्ट ऑब्व्हियसली स्टार्टिंगला तर इझी इझीच असणार आहे. जसं जसं आपले आय गेस लेफ्ट पुढे पुढे जात राहतील आपल्याला मजा येईल. आणि आपल्याला 12 कॉईन्स दिलेत. आता हे सांगत आहे की रूम लेफ्ट झाल्यावर आपल्याला क्लिनिंग करायला पाहिजे. आणि ओके, छोटू छोटू पटापटा पळतो इकडे तिकडे. रूम असते की ओके, आता दुसरा गेस्ट येऊ शकतो. ठीक आहे, जास्त इन्स्ट्रक्शन नाही वाचणार आपल्या वेळ घालून, आपल्याला ते कळूनच जाईल. हिला आपण जवळची सगळी पटकन. आपल्याला दोन गेस्ट चेक इन करायचे होते. आपलं एम कम्प्लीट झाले, मिशन कम्प्लीट झाले या लेवलचं. पटकन रूम क्लीन करून घेऊ. हिला पण 12 पॉईंट दिले. मिशन कम्प्लीट. 12 12 24 48 व्हायला पाहिजे होते. 48 कसे झाले नाही माहिती. ठीक आहे, टोटल 148 कॉइन्स आहेत आपल्याकडे. मे बी 100 कॉइन्स त्यांनी. ओके, अपग्रेड स्टोअर आहे आपल्याकडे, तिथून आपण ओके पटकन आपलं हे होणार. क्लिनिंग रूम क्लिनिंगसाठी दिलं आहे, मी जरा साईडला करते. नसी हर ओके, टेड नाव आहे त्याचं. आपल्या छोटूच छाक चांगला आहे. मोनिकाचं आपण जास्तीत जास्त मोना करू शकतो, पण मोनिकाही ठीक आहे. ओके, क्लिनिंगसाठी नवीन इक्विपमेंट आलेत आपल्याकडे. आपलं मिशन आहे 5 लोकांना चेक इन करायचं. इकडे डाव्या साईडला कोपऱ्यामध्ये तुम्ही बघताय, 5 लोकांना आपल्याला चेक इन करायचं आहे गेस्टला. आपल्याकडे 4 रूम्स आहेत, 101 ते 104. ओके, जेवढ्या लवकर आपण त्यांना फॅसिलिटी देईल तेवढ्या लवकर आपल्याला ते जास्त कॉइन्स देतील, पैसे जास्त मिळतील म्हणजे. आणि आपलं एक दुसरं मिशन आहे की आपल्याला 90 कॉईन पण गोळा करायचे. लेफ्ट साईडमध्ये बघा, तिथे दाखवलं आहे की 90 कॉईन्स आणि 5 गेस्ट येणार आहेत. तर 5 गेस्ट येणार म्हणजे आपल्याकडे 4च रूम आहेत, तर आपल्याला एक रूम क्लीन झाली पाहिजे, ती आपण ऑलरेडी केली आहे, छोटूने पटकन केली आहे. तर आपण पटकन बाकीच्यांना, आता त्याने नाही क्लीन केली तरी चालेल, पण त्याला सध्या काही काम पण नाही आहे, तर क्लीन केली तरी काही हरकत नाही, छानच दिसेल. हे जेव्हा कस्टमर चेक इन चेकआउट करत आहे त्यावेळेस एक ग्रीनमध्ये, म्हणजे त्यावेळेस सगळ्यात जास्त मिळतील बहुतेक आपल्याला. आपण एकदा पाहायला पाहिजे, तर येलोवर गेल्यावर आपण कलेक्ट केल्यावर आपल्याला काय मिळतं आहे. इथे आपलं मिशन कम्प्लीट झालं आहे, आपण खूप लवकर मिशन कम्प्लीट केलं आहे. म्हणून आपण 120 कॉईन्स कलेक्ट केले आहेत. आणि तिसरी लेवल स्टार्टिंगचे छान वाटतं आहे, इझी वाटतं आहे. दोन गेस्टला चेक इन करायचं आहे. ओके, आणि एक नवीन मशीन आलेलं दिसतंय मला काहीतरी, हे इथे ठेवतो मी. ओके, ॲट अ टाईम दोन गोष्टी ह्या हातात घेऊ शकतो. ठीक आहे, एक घेतलं. ओके ओके, कॉफी पाहिजे याला.
तर आपण कॉफीकडे जायचं आणि याला कॉफी सर्व करायची. नाईस, 10 कॉईन आहेत कॉफी. हा आला टुरिस्ट काका, आला बुड्डू अंकल. अरे क्लीन करून घे पटकन. याचं आपण याला हे इथे घे दिले आणि याच्याकडून पैसे घेतले चेकआउटचे. अरे याला कॉफी पाहिजे, छोटू कॉफी दे पटकन आणि याला रूम दे. आता गेस्ट कोणी येणार नाही आहेत, सो क्लीन नाही केलं तरी चालेल. कॉफी यायला पण वेळ लागतो. कॉफी घे छोटू आणि दे याला. आता आपण बघू याचं, याचं जे ग्रीन आहे ते येल्लो झाल्यावर किती पैसे आपल्याला देतात. आधी आपल्याला 12 रुपये मिळत होते प्रत्येक रुपये कॉईन्स, आता किती मिळतील. तर येल्लोच्या मागे त्याने 2 कमी केले, 12 ऐवजी आपल्याला 10 दिले. म्हणजे आपण जेवढ्या ग्रीनमध्ये करू तेवढ्या ग्रीनमध्ये, ग्रीन नसताना आपल्याला जास्त कॉईन्स मिळतील, बेनिफिट जास्त आहे. असे रिसेप्शनिस्टकडे सध्या जास्त काही कामं नाही आहेत. टॅप टू ओपन. आपल्याला गिफ्ट आलं एक, गिफ्टमध्ये 30 मिनिटाची लाईफ आणि 3 डायमंड्स जेम्स. पुढच्या लेवलकडे जाऊ, लेवल 4. याच्यामध्ये मिशन आहे 160 कॉईन घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला मोस्टली 6 गेस्ट चेक इन करणार आहे. म्हणजे आपल्याला कॉफीची रिक्वायरमेंट असणार आहे साधारणपणे, आणि कॉफी घेऊन ठेवू मग एक, आणि एक रूम क्लीन करावा लागेल बहुतेक. 2 रूम क्लीन करावे लागतील, 4 रूम आहेत आणि 6 लोक येणार आहेत. आणि ज्या अर्थी आपल्याला 160 रुपये गोळा करायचे, आपल्याला लवकरात लवकर सर्व्हिस सगळ्यांना द्यायला पाहिजे. कॉफी झाली आहे तर एक अजून घेऊन ठेव, एक रूम क्लीन करून घेऊ. याला कॉफी दे, रूम क्लीन करायला जा आणि रूम क्लीन करून घे पटकन छोटू. याचे पैसे घे मोना. याला रूम पाहिजे, हिला कॉफी पाहिजे. कॉफी दे छोटू पटकन, याच्याकडनं पैसे घे मोना. मोनिका नाव आहे त्याचं, ठीक आहे मोनाच पण चालेल. छोटू कॉफी दे आणि एक रूम. आता याने क्लीन नाही केली तरी चालतील, कारण आपले 6 गेस्ट चेक इन झालेत. आणि आपण हिला कॉफी दे छोटू. आणि आपण आहे की आपलं मिशन कम्प्लीट केलं आहे, कारण आपले 182 कॉईन्स जमा झालेत. आपलं मिशन 160 होतं, सो आपण गुड. ओके हुरे, मिशन कम्प्लीट. कसं वाटतं तुम्हाला गेम, तुम्ही तुमचे रिव्ह्यूज कळवा. ओके, रूम्स जर क्लासिक रूममध्येच करून घेऊ, वेळ अजून कॉईन परचेस करायला नाही जमणार इतक्यात. आपण थोडेसे कॉईन्स गोळा करू आणि मग रूम अजून एनहान्स करू. सध्या जे झाले त्याच्यामुळे पण चांगलंच चालणार आहे. आय होप म्युझिक जास्त लाऊड नाही आहे. आपला एम आहे आपल्याला 200 कॉईन्स गोळा करायचे, 7 केसला चेक इन करायचे. म्हणजे कमीत कमी 3 रूम क्लीन झाल्या पाहिजे. आपण त्याच्या हातात एक कॉफी दिली ऑलरेडी, कारण कॉफी नवीन बनवायला पण वेळ लागतो आहे. आणि जरी नाही झालं तर आपण ड्रॉप करू शकतो. आणि आपण हां आलीच कॉफीची ऑर्डर, लगेच क्लिनिंग पण करून घे सोबत. पैसे गोळा करायचे आहे, एकाला रूम पाहिजे, रूम दिले. आता हिला कॉफी पाहिजे, कॉफी देऊ. एक क्लिनिंगचं हातात घ्या आणि एक कॉफीचं हातात घ्या. म्हणजे जरी कोणी चेक इन चेकआउट केलं किंवा कॉफी मागवलीच याने, तरी आपण पटकन दिली आहे. ओके नाही, आपण कॉफी अजून दिली नाही आहे. छोटू बघ जरा काय चाललं आहे. अजून एक कॉफीची ऑर्डर आहे, हिला रूम पाहिजे. पण पटकन क्लीन करून घे रूम. रूम क्लीन झाल्याशिवाय देता येणार नाही आहे. दिला कॉफी, हिला देऊन घ्या. अजून एक कॉफी बनव, आधीच हिला कॉफी द्यायची होती. कॉफी घे, हिला दे. ही लाल रुंद झाली आहे, येल्लोनंतर रेड पण येतं, चिडली आहे ती जाम. आणि इकडे अजून रूम नाही दिले आपण कस्टमर्सला, त्याच्यामुळे आपण यांचे पैसे पण गोळा करू शकतो. छोटू कॉफी दे पटकन, अजून एक कॉफी घ्यायला जा. आता कोणी गेस्ट येणार नाही त्यामुळे क्लिनिंगची गरज नाही, पण कॉफी लागू शकते. बट सगळ्यांनी चेकआउट केलं आहे. हां आणि आपलं मिशन कम्प्लीट झालं आहे, आपण 200च्यावरती कॉईन्स गोळा केले. सो वी आर गुड. येस, लेवल पुढची. ओके, लाईक पण मिळालं पाहिजे बोलते. अरे तिने पण तेच सांगितलं, ही ग्रीन होईपर्यंत, जे आपण ऑलरेडी नोटीस केलं की ते ग्रीन सर्कल येतं त्याच्या आधी झालं, ग्रीनमध्ये झालं तर हे आता आपल्याला लाईक देत आहे. आपण
कॉफी घेऊन ते होतात. आपल्याला तर एकच रूम क्लीन करायची आहे, ती आपण क्लीन करून घेऊ. ओ वाव, यांनी आपले रूमचे हे वाढले म्हणून हे पण वाढवलेत. आधी 12 रुपये देत होते प्रत्येक ह्याच्यावरती, आता 13 13 द्यायला लागलेत. क्लीन करून घेऊ पटकन, चांगलं पण दिसतं तेवढंच. 13+ लाईक असं मिळतं. एक क्लीन करून घेऊ पटकन. घेऊ तिच्याकडनं पैसे घेतले. आता अजून फक्त एक जण येणार आहे, आलाय तो ॲथलेटिक्स वाटतो. कुठे जिम काय करू होतो, याला कॉफी पाहिजे आणि याच्याकडनं पैसे करायचे. आपलं 5 ह्याचं मिशन ऑलरेडी कम्प्लीट झाले, 5 ही गेस्ट चेकिंग झाले. क्लिनिंग नाही केले तरी चालेल, कशाला जास्त छोटूला कामाला लावायचं, थकून जाईल तो पण. सहा लेवल कम्प्लीट झालेत आपलं, आता आपल्याला गिफ्ट मिळणार. जेम्स किती असणार? 3. आणि हे काय? ओके बघू काय. ॲक्टिवेट द बुस्टर टू यू टेड. अच्छा टेड आपला छोटू, टेड अँड मोनिका बुस्ट सुपर मोटिवेशन. ओके पहिल्यांदा ओ त्यांच्या हिशोबाने पहिला फ्री होता, आपण घ्यायला पाहिजे होता. आय गेस त्यांनी जबरदस्ती दिलाच येतो. आपल्या 225 कॉइन्स गोळा करायचे. ही थोडीशी मला हार्ड लेवल वाटते, कारण यांच्या हिशोबाने यांचं बुस्टर आपण घ्यायला पाहिजे होतं, जे आपण नाही घेतलं आहे. छोटू कामांनाच भरपूर लोक येणार दिसत आहे, आणि तुलाच जास्त इकडे तिकडे पळायचं आहे. ही आली, हिला रूम चेक इन हा एक देऊ. ओके भरपूर लाईक्स मिळालेत. रूम कॉफी दे आणि रूम साफ कर. हिला हा रूम देऊया आपण. अजून 2 गेस्ट येणार आहे, म्हणजे अजून रूम क्लीन पाहिजे आपल्याला. हा रूम क्लीन कर, कॉफी घेऊन इला दे. छोटूचे कामं ठरले आहेत. ओके रूम तर क्लीन करायची गरज नाही आहे. नेक्स्ट, थँक्यू अनवर. तिला कॉफी पाहिजे, पण लेट झालो, पण ऑलमोस्ट गेली. अजून एक कॉफीची रिक्वायरमेंट आहे आपल्याकडे. कॉफी दे, त्याच्याकडनं पैसे घे. पुन्हा अजून एक, अच्छा कॉफी अजून बनते, आपण याला देऊन येऊ पटकन, कारण ऑलरेडी लाईक तरी मिळेल ॲटलिस्ट. 225 MA आपले अजून झाले नाही आहेत. 225 याला कॉफी देऊन ये बाबा लवकर. त्याने बंद केला डोळा. हा फक्त आता दिले तरी 13 देईल आणि आपण जस्ट पास होणार आहोत. येस 225 करायची होती, आपण जस्ट 226 केले. ओके आजचा फर्स्ट डेचा बोनस पण आहे. कॉफीचं रिकमेंडेशन आहे, 10 ऐवजी 12 कॉइन्स मिळणार. बाकी आपल्याला आपल्याकडे करण्यासाठी सध्या नाही आहे. थँक्यू राहुल. बुस्टिंग शूज नव्हते माझ्याकडे ॲक्च्युली, तरी पण क्लिअर झाले. ओके ह्याला मी साईडला ठेवते. ह्या मिशनमध्ये आपल्याला 230 कॉइन घरायचे, 7 लोक येणार, म्हणजे आपल्याला 3 वेळेस रूम साफ करायचे. आणि वेंडे आणि दोघं तयार आहेत त्यांच्या कामानुसार. वेंडे आणि छोटू 3 रूम झालेत. हिला कॉफी पाहिजे, कॉफी दिली पटकन. परत जाऊन कॉफी घेऊन ठेव, कारण कॉफी बनायलाही वेळ लागतो. रूम क्लीन करून घे, याला चेक इन करू आणि मग रूम क्लीन झाले की कॉफी देऊन ये पटकन. आणि पुन्हाही एक हातात एक कॉफी घे आणि रूम क्लीन करायला जाऊन ये. क्लीन कर रूम आणि हिला कॉफी दे. इथे एक टाकलं, आपल्याला 230 कॉइन कमवायचे आहेत. म्हटल्यावर आपल्याला थोडीशी एफर्ट्स घ्यावे लागणार ह्या स्टेजमध्ये. हलगर्जीपणा नाही चालणार. कॉफी देऊन ये आणि रूम पण क्लीन करून दे. ठीक आहे, इथे पैसे घे, याला कॉफी दे पटकन छोटू, हिला चावी दे, पैसे कलेक्ट कर. आता रूम क्लीन नाही केला तरी चालतील, आता आपल्या सर्व्हिसेसला आपल्याला बघायचं आहे.
पटपट द्यायच्या आहे सर्व्हिसेस, कारण आपल्याकडे आता कोणी येणार नाही आहे. पण आपलं मिशन कम्प्लीट होत आलं आहे. आय गेस आता आपण करून घेऊ. अराउंड 240 पुढे तर जाऊच झालो. 41 250 पुढे जाणार असेल. 54 वा. आय होप गेम छान असेल, छान वाटतो आहे तुम्हालाही. मला तर मजा येतेच आहे. आता यांनी नवीन मशीन आणलं आहे. ओके, ग्रिल मशीन पण आहे, तेव्हा ते अपग्रेड करा. सो किचनमध्ये बाय करा, स्पीड अप करा. ओके ओके वा, ग्रिलची डिलिव्हरी झाली पण व्हेरी नाईस. सो आता छोटूकडे 3 कामं आहेत. एक त्याला रूम क्लीन करायचं आहे, दुसरं त्याला कॉफी द्यायची आणि तिसरं सँडविच द्यायचं आहे. कॉफी बनायला कॉफी ओपअप बनतं आणि गेस्ट. ओके, फर्स्ट ऑर्डर आली पण आहे आपली, गेस्ट हंग्री आहेत, तर त्याला आपण कॉफी बर्गर बनवून देतो. सँडविच बनायला भरपूर वेळ लागतो. आणि एका सँडविचमागे आपल्याला 14 कॉईन्स मिळत आहे, पण वेळ खूप लागतो आहे. सो आपण आता आपल्याकडे 6 गेस्ट येणार आहे म्हटलं तर रूम्स क्लीन पाहिजे. नंतर एक सँडविच बनवून ठेव. कोणी कधीही मागितलं तर आपण सँडविच पटकन द्यायला पाहिजे. आपला वेळ पण वाचेल, लाईक पण मिळेल, कॉईन्स पण भरपूर मिळतील. कॉफीचं पण तसंच आहे. साईड बाय साईड हे विसरायचं नाही आहे की आपल्याला रूम्स पण क्लीन करावं लागतील, कारण गेस्ट येणार आहेत. एक आला आहे इनफॅक्ट आता, आणि याला सँडविच दिल्यानंतर छोटूस, कारण तुझा रूम क्लीन झाला आहे. तुझ्याकडे काही काम नाही आहे असं नाही म्हणते ना, पण एक सँडविच बनवून ठेवतोपर्यंत. कॉफीची ऑर्डर आली तर आपण सँडविचची आपण क्लिनिंगचं काम ठेवून पहिले. पण कॉफी लगेच होते, पण तर एक रूम साफ करायचा आहे, हा करून घे. म्हणजे जरी गेस्ट आला कॉफी देऊन यायला छोटू. वांडी तू पैसे घे. आणि क्लिनिंगचं आता काम नाही केलं तरी चालेल. सो मी सजेस्ट करेल एक कॉफी आणि एक ओके आला कॉफी पोहोचवायची. रिसेप्शनिस्टचं काम थोडं स्लो चाललं आहे, कारण आपलं लक्ष आता छोटूवरती होतं, तर लेवल वाढत चालली आहे ना, तर थोडंसं हे होतं आहे, कामाचाच प्रेशर वाढतो आहे मोनिकावर पण आणि छोटूवर पण. छोटूचा फक्त एकच कस्टमर आहे, तो काय ऑर्डर करेल माहीत नाही, म्हणून आपण दोन्ही प्रिपेअर करून ठेवतो आहे, कॉफी आणि बर्गर पण. सँडविच त्यांना सँडविच पाहिजे, सँडविच देऊन या. आय होप कॉफी पण पिऊन घेईल, म्हणजे जे आहे कॉफी ती वेस्ट झाली, काय हरकत नाही. पण आपलं मिशन कम्प्लीट झालं आहे, आपले सगळे गेस्ट चेक इन झालेत आणि आपण 275 कॉईन्स कलेक्ट केले आहेत. 260 करायचे होते वाटतं आपल्याला, आपले झालेत. ओके, काय म्हणत आहे. ओके, वर्ल्ड टूर करायची काय ना. आपले अजून बाकी हॉटेल्स पण आहेत त्यांचे, म्हणजे गोल्डन ॲपल आहे, रिग्रेट आहे, डोंट फॉरगेट टू ग्रेट इन कम. ओके, सध्या आपण गोल्डन ॲपलमध्ये आहोत. GA ओ गिफ्टमध्ये काय, जेम्स आणि 3 रॉकेट. बघू रॉकेट काय करतात. कॉफी मेकर जे आपण लगेच घेऊ शकतो, 6 5 सेकंड लागतील बनवायला. ठीक आहे, घेऊ. याच्यासाठी अजून वेळ आहे, नाही होणार. कॉफीची कॉस्ट वाढू शकते, पण आपल्याकडे तेवढे कॉईन्स नाही आहेत, कोणतेच कॉईन्स नाही. आपल्याला सध्या जरी आपल्याला कॉईन्स कलेक्ट करावे लागतील, याच्यासाठी पण कॉईन्स कलेक्ट करावे लागतील. ठीक आहे, आपण पुढच्या लेवलकडे जाऊ. आपलं फक्त थोडंसं कॉफी मशीन इम्प्रूव्ह झालं आहे, फास्ट होणार आहे. 6:40 आता 5 सेकंड घेणार आहे, कॉफी लवकर होईल. आणि ठीक आहे, आपण आपले लेवल 10 सुरू करू. 260 कॉईन ऑन करायचे आहेत आणि आपल्याकडे 7 गेस्ट येणार आहे. यू अनलॉक द न्यू बूस्टर द रॉकेट. ओके, फायर वर्क. ठीक आहे, आपण करून बघू. त्याच्याने गेस्ट जे अँग्री झाले आहेत ते जरा त्यांना बरं वाटेल. लेट्स फिक्स दॅट. ओके, रॉकेट लॉन्च करायचं आहे. अरे जा ना तू सँडविच बनवायला. ओके, त्याच्यामुळे त्यांचा मूड डिलाईट झाला आणि रेड टू ग्रीन आले परत. वा, छोटू पटकन सँडविच बनवून देते त्याला.
रॉकेट संपलेत कारण आणखीन एक सँडविच बनवायला घे, तू बाकीच्यांना चेक इन करून घे. सँडविच बनवून झालं की रूम क्लीन करून घे, त्याच्या आधी कोणी कॉफीची ऑर्डर करू नये. हां, याचे पैसे घे, कॉफीची ऑर्डर आली आहे, कॉफी डिलिव्हर करून आला आहे, ते पटकन घ्यायचं आणि रूम क्लीन करून यायची. मग नंतर कॉफी घेऊन इला दे. रूम क्लीन करायला घे, नाही आहे रूम क्लीन करायला सध्या. ओके, तर अजून एकच गेस्ट येणार आहे, तर आपल्याला एकच रूम क्लीन करायची. याला सँडविच दे. आपण अजून एक सँडविच बनवून घेऊ, सँडविच बनवायला वेळ लागतो. रूम क्लीन करून घे नंतर. ओके, इथला चेक इन करायचं आहे, नंतर याला सँडविच देऊन ये. गेस्टसाठी ही रूम आहे, आता फक्त पैसे कलेक्ट करायचे आहेत. तर जे पण काम आहे ते फक्त तुझं आहे. छोटू, छोटूला लक्ष द्यायचं आहे आता कामावरती. हिला कॉफी देऊन ये, सँडविच बनवून झालं की लगेच. ओके, आता पुन्हा एक कॉफीचा ग्लास हातात ठेव. रूम क्लीन करायची गरज नाही, आता केस सगळे येऊन गेलेत. याला फक्त सँड देऊन ये छोटू, आणि याचे पैसे कलेक्ट करू आपण. कॉफी कोणाला लागली तर ठीक, 104 बाकी झालं आहे आपलं, आपलं मिशन कम्प्लीट. ओके गुड, कॉफी लागली याला. आता कॉफी आणि एक असं बनवून ठेव, नाही बनवलं तरी चालेल, तो झाला आहे आता. ओके गुड, लेवल कम्प्लीट. ओके, 11 बघू. आपल्याला आता 14 पाहिजे, म्हणजे आपल्याला ग्रीन असताना काम करायचं आहे. आपल्याला कॉइन्स कलेक्ट करायचं आहे गेस, नाही आहे, नाही आहे. आपलं मिशन आहे की आपल्याला 14 पाहिजेत. सो सगळ्यांचं ग्रीनमध्ये असताना आपण करायचं ट्राय करू. आपलं हॉटेल चांगलं आहे तसं, कलर मला आता थोडेसे बोर वाटायला लागले, तेच ते बघून जवळजवळचे रूम देऊन टाकले दोघींना. हा टुरिस्ट अंकल आला, जॅपनीज वाटतो मला. आणि ही मला खूप आवडते, मस्त पिंकिश गिटार आणि पिंकी येते, पिंकी. आता नेमकं एकही रूम नाही आहे सध्या, आणि रूम क्लीन झाला आहे म्हणून ठीक. याला पटकन बर्गर देऊन ये काकाला. आपले 14 पाहिजे होते आपल्याला, तर रूम नाही आहे तर आपण आणणार कुठून. ओके, पटकन घे, पहिले क्लीन करायला घे. ॲटलीस्ट येल्लो तर येल्लो, आणि एक इला हे द्या. ओके, रूम्स पाहिजेत पण रूम्स नाही आहेत. पटकन हिला कॉफी देऊन ये, जोपर्यंत कोणी चेकआउट करत नाही आपण रूम्स देऊ शकत नाही. पटकन क्लीन कर, म्हणजे यांना जरा, कारण आपले लाईक्स कमी होत चालले आहेत. आता रूम्स चेक इन करायला कोणी येणार नाही आहे. सो आपल्याला ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडनं 3 तर पाहिजेच आहेत. चला, ॲटलीस्ट काही नाही तर आपण इथे लाईक मिळवू शकतो. चेकआउट करताना 2 मिळतील. सो आपलं मिशन तर कम्प्लीट होते, पण आपण खूप धावपळीत मिशन कम्प्लीट केलं आहे. हिला कॉफी पाहिजे, हिला कॉफी दिली. हो, आधी फक्त काठावर नाही करत आहे. 14 पुढे आपल्याला 15 पण मिळणार आहे. व्हेरी गुड, छान. ½ वेळ बाकी पण होता आपला. सो चांगलं केलं आहे सगळं. ग्रेट डील, 190 सध्या नको. आपलं नेक्स्ट मिशन आहे ज्याच्यात आपल्याला 18 पाहिजेत. 12-14 आणता आपल्याला वाट लागली होती, दमछाक झाली होती. बघू आता. मोनिका आणि टेड रेडी, पटकन एक सँडविच बनवून घ्या आणि एक रूम क्लीनअप लागेल कोणी केलं की, कारण 4 कोणीतरी 3 कोणीतरी पटकन जाईलच. थोडा वेळ फक्त थांबेल. इला सँडविच दे. पुन्हा एक सँडविच बनवून घे, कारण सँडविच बनवायला खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे आपले. आणि सँडविच बनवून झालं की लगेच कॉफी उचलून इला दे. आणि रूम क्लीन करायचा, ऑलरेडी क्लीन आहे, पण ही गेली तर रूम क्लीन करून घे आणि लगेच इला सँडविच दे. आणि रूम क्लीन करून घे पहिलं. इथे याला चेक इन कर, हिच्याकडनं पैसे पण घेतले. सो 11 तर झालेच आहे. हिला सँडविच पाहिजे, पटकन कॉफी उचल, सँडविच बनव, हिला सँडविच दे, चेक इन कर.
क्लीन नाही केलं तरी चालेल बहुदा, कारण गेस्ट एक यायचा बाकी आहे. हिला कॉफी दे आणि एक रूम क्लीन करून घे. एक ओ अंकल आला आहे, टुरिस्ट अंकल आला आहे चेक इन करायला. आता एक कॉफी घे, कॉफीला दे आणि एक बर्गर घे. मला वाटतं आहे अंकलला भूक लागणार आणि तो बर्गरचीच ऑर्डर देणार आहे, त्याच्यासाठी वेळ लागतो. गुड, 18 आपल्याला आता 18 लाईकचं मिशन होतं. हिला बर्गर दे. ही छोटी एवढी पतली बारकी असून किती बर्गर खाते. कॉफी पिऊन झाली, बर्गर झाले, ठीक आहे, खात रा पित्रा, आमच्या हॉटेलमध्ये स्वागत आहे. आणि खात पित्रा असेल तर आम्हाला लाईक मिळेल. हो वाव, 18 लाईक घ्यायचे होते, आपण 23 घेतले. सगळ्यांना आपण A1 सर्विस दिली आहे, छान झाली ही लेवल. पुढच्या लेवलकडे जाऊ, त्याच्यात आपल्याला गिफ्ट येणार आहे. काही कॉइन्स तर नाही येते K1चे, फक्त जेम्स येत आहे. ठीक आहे, काही हरकत नाही, आपण नंतर याला रिव्ह्यू करूच. तुम्ही मला सांगा तुम्हाला कसं वाटतं आहे, त्याच्यानुसार मी रिव्ह्यू करेल. ओके, आपल्याला एकही गेस्टला अपसेट नाही करायचं आहे आणि सगळ्यांना चेक इन करूच द्यायचं आहे, तर लेवल फिक्स होणार आहे. थोडी तुम्हाला चॅलेंजिंग दिसत आहे. डोंट लूज अ सिंगल कस्टमर. सो 8 कस्टमर येणार आहे, 4 वेळेस रूम क्लीन व्हायलाच पाहिजे. सो छोटू, छोटूचं मेन काम आहे तुला रेडी राहायचं आहे, कारण एकही गेस्ट जाता कामा नाही, नाही तर आपले लेवल फेल होऊ जाणार. पण मग उदास होऊ. ओके, याला पटकन आता कॉफी द्यायला तर हे नाही, पण मग क्लीन करून घे पटकन. तू कॉफी दे त्याला आणि रूम क्लीन करायची. सॉरी, मी मिस केला. छोटू रूम क्लीन करायला चालला होता, पण मी त्याला वेगळंच काम दिलं. पटकन घे आणि क्लीन करून घे. आपण एकच रूम क्लीन केली वाटतं आत्तापर्यंत, अजून आपल्याकडे गेस्ट येणार आहेत. रूम क्लीन करून घे बाबा पटकन. गेस्ट आल्यावर अनिला पटकन सँडविच दे, बनवून ठेवले म्हणून ठीक आहे. आता आपल्याला क्लीन करायची गरज नाही, तू सँडविच बनव आणि एक हातात कॉफी घे. गुड, आता फक्त ओ आली आंटी, हिला पण आपण चेक इन करायला दिलं. पटकन सँडविच बनवून घे, कारण आपण दोन्ही ऑर्डर कम्प्लीट केले आहेत. आता एकही रूम क्लीन करायची गरज नाही. ओके, ऑर्डर्स पण डिलिव्हर झाल्या आहेत. पुन्हा कॉफी घे, कॉफी घे. ओ शिट, कॉफी बन द्यायची राहिली. कॉफी उचल आणि हिला कॉफी देऊन ये. छोटूने काम केलं आहे, हिचे आता रिसेप्शनिस्टला पैसे गोळा करायचे. ओके, कोणी सगळेच गेले आहे आणि येस, आपण मिशन कम्प्लीट केलं आहे. आपला एकही गेस्ट असाच गेला नाही आहे, सगळे आनंदी होऊन गेलेत. सगळ्यांना आपण रूम्स दिले आहेत आणि सगळं तुमच्या दोघांमुळेच झालं आहे, टेड आणि मोनिका. ओके, आपल्याकडे पैसे आहेत. बोनस पेशन्स, ओके, आपले 2 सेकंड वाढतील. आपण घेऊ हे स्पीडअप. ओके, पटकन डिलिव्हरीमुळे. वाव, रूम थोडेसे छान होतील वाटतं. ओके, थोडंसं UI चेंज झालाय रूमचा, थोडंसं फ्लावर्स वगैरे आलेत रूममध्ये, छान. आता आपण नेक्स्ट मिशनकडे जाऊ. काय होतं ऑब्जेक्टिव्ह? 275 कन्झ्युम करायचे, 8 गेस्ट येणार आहे. याचा अर्थ आपल्याकडे आता कामं खूप लवकर करावी लागणार आता हे. तू सँडविच बनवायला जा, एक रूम क्लीन करायचा हातात ठेव, क्लिनिंग टूल, आणि सँडविच याला बनवून दे. 3 गेस्ट चेक इन झालेत, हिला पण सँडविच बनवून दे, लगेच रूम क्लीन करून दे. कारण 275 करायचे म्हटल्यावर आपल्याला लोकांना थोडंसं हे करावं लागणार आहे. पटकन कॉफी घेऊन हिला दे पहिले. चेकिंगसाठी रूम क्लीन कर पटकन, कारण 1, 2, 3, 4, 5, 6 लोक खोळत फक्त रूम क्लिनिंगमुळे. पटकन रूम क्लीन करून घे, कारण बाकीच्यांचं काही होऊ शकत नाही जोपर्यंत रूम क्लीन करत नाही. ओके, यालाही आपण दिले, कारण आता एकच गेस्ट नव्हता, त्याला आपण इथे चेकिंग केलं. याला कॉफी दे
छोटू पटापटा आवर, तू तरी काय करणार? कॉफी मशीनने कॉफी द्यायला पाहिजे लवकर लवकर. कॉफी मशीनची कॉफी अंकलला फोटो काढतो आहे अंकल. त्याला सँडविच बनवून दे छोटू. झाले आपल्याकडचे अल्मोनियस गेले आहेत. आपलं मिशन कम्प्लीट होणार आहे. आपल्याला 14 मिनिटं आहे पर रूमच्या मध्ये. सँडविचचे 14 आहेत, कॉफीचे 10 का 12 आहेत. कॉफी पण गेली, पण आपलं 300 जास्त कमवत आहे. 312 सो 275 त्याचं मिशन होतं. आपण 312 घेतले. वा गुड. रिसेप्शनचं काय आहे? बोनस पेशन्स. ओके, जिथे 4 0 seconds असतात तिथे 4 seconds मिळतात. आय गेस मोनिकाचं काम वाढतं आहे, सो आपण तिला करू शकतो आपण हे. ओके, आपण हेच घेऊ. 4 to 8 seconds आपल्याला कॉइन्स भरपूर लागतात आणि कॉइन्स नाही आहेत. सो परचेस करे पण कमीत कमी 190 सुरू होते. ते 90 सुरू होते जेम्स, ते 1100 आपण परचेस नंतर बघू. अजून आपलं गेम सुरू झाला नाही नीट. तुमचे रिव्ह्यूज येतील त्याच्यानंतर आपण विचार करू याचा. आपण लेवल 15 जाऊ. ओ रिसेप्शनिस्ट छान झाले, ब्युटिफुल रिसेप्शन एरिया. तिलाही काम करायला चांगलं आणि मिशन आहे 20 पाहिजे आपल्याला. आता 20 आणि 8 गेस्ट आहेत, याचा अर्थ याला सँडविच आणि हे लवकर करावं लागेल. 4 साफ करायचे आहेत, लवकर लवकर करावं लागणार आहे. फोटोग्राफर अंकल मस्त येतो, डुलत डुलत येतो, डुलत डुलत जातो. आणि ही आंटीचे एक डोळ्याने तिला दिसतच नसणार आहे, आय एम शुअर. हा काय करून आलाय? हा खेळून आलाय, आईस स्केटिंग वगैरे करून आलाय. आईस स्केटिंग नाही तो आईस गोल्फ खेळतो वाटतं. आईस हॉकी काय बोलतो त्याला. हे ड्रॉप करू, कॉफी घेऊ, कॉफी घ्यायला जा आणि नंतर क्लीन करून घेऊ. पुन्हा इथे जा, कॉफी उचल, याला कॉफी दे आणि रूम क्लीन करून दे. अरे असं काय करतोय छोटू? कॉफी घे दे, याला सँडविच दे. सो तू जा आता सँडविच बनव. अजून 3 गेस्ट येणार आहे, आपल्याला एक रूम क्लीन करायलाच पाहिजे. आपल्याकडे इला आहे चेकिंग करण्यासाठी. इला चेकिंग करण्यासाठी पण रूम आहे. याला सँडविच दे छोटू, तुझ्या बाजूलाच आहे ना, पटकन बघायचं, क्लीन करून दे. त्याच्यानंतर क्लीन करायची गरज नाही पडणार आणि त्याच्यानंतर इला कॉफी दे. छोटूला काम भरपूर येत आहे. आपली लाईक आहे 20 मिशन. होतील आपले लाईक्स. आता जरी आपण कोणाला सर्विस जरी नाही दिली, चेकआउट करताना जर मोनिकाने पटकन वेळेवर पैसे घेतले तरी आपल्या लाईक्सचं काम होते. ऑलरेडी आपलं मिशन कम्प्लीट झालं आहे. ओके 1 ओके 20 करायचं होतं, आपण 23 केलं आहे. आपण आपल्या लेवलला मस्त आहोत. मी तर खूप एन्जॉय करते गेम, मला मजा येते खेळायला, पण तुम्हाला कसं वाटतं तुम्ही सांगा. आणि हा गेम मी सांगते जसं त्याच्या ॲडव्हर्टाईजमध्ये दाखवायचे की लिफ्ट मॅन असतो तो, लिफ्ट खालीवरती जसं तिथे मॅनेज करायचं होतं तसं हा मॅनेज करायला गेम खूप चांगला आहे. याच्यामध्ये आपण मॅनेजिंग शिकतो की एका वेळेला कोणता टास्क, म्हणजे ॲट अ टाईम भरपूर सारे टास्क आले तर कोणता टास्क कधी व्यवस्थित करू शकतो हे चांगलं होतं. याच्यातून डबल युअर इन्कम, गरज नाही सध्या ॲडव्हर्टाईज बघून इन्कम नाही पुढे करायचं आपल्याला. कमावून घेऊ ना गेम खेळता खेळता. गिफ्ट पण आलेच, याच्यात जेम्स निघतील 3-5. वाव, जित्ता मांगा उससे दादा मिला. मांगा नाही था, जित्ता सोचा था उससे दादा मिला. मला सर साईडला ठेवते. हे आपलं हॉटेल, ऑरेंज झाड आहेत. काय नाव होतं याचं? ग्रीन ॲपल. लेवल 16 काहीच ट्रॅश डिस्कार्ड निघाला. म्हणजे माझ्या जर 2 आयटम्स असतील ऑलरेडी, एक कॉफी आणि एक हॅमबर्गर सँडविच, त्याच्यानंतर जर मी क्लीन करायला जात असेल तर मला एक काहीतरी ड्रॉप करावं लागेल. पण याच्यानुसार एक पण आयटम ड्रॉप नाही करायचं आहे. म्हणजे आपल्याला आता जर हातात एखादा आयटम असेल तर दुसरा आयटम घेण्याच्या आधी विचार करावा लागेल. रूम क्लीनअपसाठी घ्यायचं तर कॉफी घ्यायचं आहे, कारण आपल्याला अन्न पण नाही वाया द्यायचं आणि क्लीनअपचं सामान पण वाया नाही द्यायचं. आणि 290 कॉइन्स पण कमवायचे. 8 गेस्ट आहेत, 4 रूम पण क्लीनअप करायचं आहे. पण तरी आपण पहिल्यांदा सँडविचच करणार आहे, कारण छोटूला वेळ लागतो सँडविच बनवायला. ऑटोमॅटिक बनते सँडविच, त्याला स्वतःला बनवावं लागतो. तर आपण दुसरं काही हातात घेण्याचा विचार करू काय घ्यायचं आहे. मिशन फेल झालं तर बरं, आपण
कॉफी परत कॉफी पाहिजे. आता एक नंतर क्लिनिंग करून घे, अजून एक क्लिनिंगला आलं आहे, क्लिनिंगचं टास्क करून घेऊ. छोटूचे कामं लाईंड अप आहेत एकदम. याला अजून एक दोन रूम्स क्लीन झाल्या, अजून दोन रूम्स क्लीन करावं लागतील. एक आलं आहे काम. अरे काका किती भूक लागते तुला, घाबरू नको, आहे आमच्याकडे भरपूर आहे, आम्ही तो तुला थोडेसे पेशन्स ठेव फक्त, आणि लाईक देत राहा, कॉइन्स देत राहा. याला पाहिजे रूम. ओके पटकन क्लीन करून घे आणि एक सँडविच बनवून घेऊ. आपण अजून एक गेस्ट येणार आहे, सँडविच बनवून घे. आता आपल्याला रूम क्लीन करायची गरज नाही आहे. सो आपण एक कॉफी इला देऊन या छोटू पटकन सँडविच झालं की, आणि याला सँडविच देऊन या. याला कॉफी पाहिजे, पटकन कॉफी देऊन येऊ. काहीतरी इश्यू आला होता नेटवर्कचा, फिक्स झाला आहे. ठीक आहे आपलं मिशन कम्प्लीट झालं आहे. ठीक आहे, मला हा गेम खूप आवडला आहे. याच्यामध्ये असं वाटतं की मॅनेजमेंट स्कीम पण येस मी रिफ्यूज करते ही लाईफ टाईम ऑफर. किचन रिकमेंडेशन म्हणताय. ओके सँडविचला थोडा इंटरनेट काहीतरी इश्यू झालेला. ठीक आहे आपण 16 लेवल्स पुढे घेतल्या आहेत, आता बघू पुढच्या नेक्स्ट ह्याच्यामध्ये करू. ठीक आहे चालेल. याच्या तुम्ही सांगा मला, कळवा तुमच्या कमेंट्सने कसा वाटला तुम्हाला गेम. आपण असे करत जाऊ, सोबत खेळत जाऊ, बघत जाऊ गेम कसा आहे. तुम्हालाही आवडलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेलच, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. सध्या मी अँड्रॉईडवरती खेळते हा गेम. iOS युजरचं मला नाही माहिती, पण मी सांगू शकते तुम्हाला जर असेल iOS वर तर मी सांगेल तुम्हाला हा गेम आहे की नाही. बाय.